उल्लासनगर पुलिस स्टेशन के हद में दिनेश सुराड़कर पर जानलेवा हमला करने वाले रामेश्वर उर्फ रामा भानुदास आहिरे को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आइए लेते इस पर अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे से। काल दिनांक 27/3/2023 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एक रामेश्वर भानुदास आहिर या इस्माने ओळखीचा त्याचा मित्र असलेला इसम दिनेश सुराडकर याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता। त्यामध्ये कोयत्याने दिनेश सुराडकर याच्यावर रामेश्वर आहिर याने वार केले। त्याच्या डोक्यावर, त्याच्या मानेवर आणि हातावर आणि मांडीवर असे 4 वार केलेले आहेत। जीवघेणा हल्ला केल्यामुळे भादवी 307 प्रमाणे आणि इतर कलमांवर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या आरोपीला रामेश्वर आहिर जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे। मान्य न्यायालयाने त्याला 31/3/2023 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। जखमी हा सध्या सायन हॉस्पिटलला उपचार घेतोय, त्याची प्रकृती स्थिर आहे, तो बोलतो आहे। आरोपी आणि फिरेदीची दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पडताळली, तथापि दोघांवर गुन्हे दाखल नाहीत। यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आरोपी विरुद्ध 1 ENC दाखल आहे। क्षणिक वाद झाला, आरोपी दारूच्या नशेत होता, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर त्यानंतर जीवघेणा हल्ला झाला। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।